गोकुळ सोबत गोकुळ। तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला। उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश रावळी यांच्या गावातील तब्बल 50 अधिक शिवसैनिकांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश नेमळे गावात पार पडला। ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश रावळी यांच्या होम पिचवर त्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय। नेमळे वेंगुर्लेकर वाडी इथं नेमळे गावचे माजी सरपंच विनोद रावळे यांच्या माध्यमातून विशाल परब यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला। यामध्ये प्रथमेश गुडेकर, शांताराम गुडेकर, शांती गुडेकर, किरण गुडेकर, शांताराम वेंगुर्लेकर, वैशाली कांसे, गौरी कांसे आदींसह तब्बल 50 ठाकरे सैनिकांनी मशालीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीचं कमळ हाती घेतलं। यावेळी अॅडव्होकेट अनिल केसरकर, गावाध्यक्ष मनोहर राऊळ उपस्थित होते। शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या होम पिचवर त्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय। राणे साहेबांचा दुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नारायणराव राणे साहेब आहेत। आणि योगायोगाने का म्हणा, आमचे राहुल साहेबांनी आम्हाला म्हटलं की नेमळे गाव हा आमच्या लोकप्रिय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आहे। कारण हे जे काय आपण पाहतोय सन्माननीय चव्हाण साहेबांवर असलेलं प्रेम, मोदी साहेबांवर असलेलं प्रेम आणि राणे साहेबांवर असलेलं प्रेमाआधी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवला। फक्त विश्वासच नाही तर पुढील तुमच्या आयुष्यातील घडामोडींसाठी आम्ही सुद्धा कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार आहोत। आजचा दिवस झाला, प्रवेश झाला आणि उद्या दिवस संपला अशा प्रकारे नसून इथल्या प्रत्येक व्यक्तीचा जो काय प्रश्न असेल त्या माननीय विनोदजी राऊळ साहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। एखाद्या व्यक्तीचा पराभव झाल्यानंतर तो व्यक्ती गावामध्ये दिसत नाही, हा इतिहास आहे, बरोबर ना? आजपर्यंत इतिहास आहे। पण त्यांनी जो काय उपक्रम केलाय मला खूप आनंद वाटला। आज आमच्या व्यस्त वेळामध्ये मला विनंती केली की साहेब आमच्या नेमळे गावामध्ये आपण यावं। आमची सगळी मंडळी या गावची कुठेतरी कोणतरी चुकत असतो, सगळंच बरोबर होतं असं नाही, पण त्या ठिकाणी आज सगळी मंडळी आमची आज मोदी साहेबांच्या विचारासाठी आणि भविष्यातील नेमळे गावातील विकासासाठी या वाडीवरील विकासासाठी आम्ही सर्वजण या भारतीय जनता पक्षामध्ये येत आहोत। आणि मी स्वागत करतोय आपल्या सर्व मंडळींचं, भगिनी आहेत, सर्व बंधू आहेत, आपले वडीलधारी सर्व मंडळी आहेत। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने मी एक विशेष म्हणून महाराष्ट्र प्रदेशचा पदाधिकारी किंवा भारतीय जनता पक्षाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांच्या पाठी विशाल परब आणि भारतीय जनता पक्ष नक्कीच ठामपणे तुमच्या सोबत। सर्वांनी प्रवेश केला म्हणजे काहीतरी हेतू असेलच की गावाचा हा विकास करा, हे वाडीवरचा विकास करा, मला असं सांगा असं वाटतंय। आपले सदस्य बॉडी आहेत, या सदस्य मंडळी आमचीच आहेत भारतीय जनता पक्षाची, आपण एक लिस्ट बनवावी बाबा आमच्या वाडीवरती हे कार्यक्रम राहिले आहेत, हे विकास कामाची राहिलेले आहेत। तुम्ही ऍडव्होकेट येरवडेकर साहेब म्हणा किंवा विनोदजी राहुल साहेबांना आपण ज्या खात्रीने आमची खूप वेळ वाट पाहत आम्ही सॉरी म्हणतोय कारण आम्हाला येपर्यंत अनेक कार्यक्रम होते परंतु एवढी गर्दी होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं। मला वाटतं हा कोणावर टीका करणे हे मला आवडत नाही कुठल्या पक्षावरती, हा माझा स्वतःचा स्वभाव आहे। त्यामुळे टीका करण्यापेक्षा आपण विकास काहीतरी चांगला घडूया, या नेमळे गावासाठी काहीतरी विक्रम घडवून क्रांती करूया एवढं मला असं ठामपणे एवढी गर्दी पाहून वाटत। त्यामुळे आज या सगळ्या कार्यक्रमाचे आमचे खरे मार्गदर्शक विनोदजी साहेब आहेत। विनोदजी साहेब आम्ही आभारी आहोत, आपण या संपूर्ण गाववाल्यांना समजावून आमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आणलं आणि विशेष करून चव्हाण साहेबांचा हा गाव आहे त्यामुळे चव्हाण साहेबांपर्यंत न्यूज ही जाणं गरजेची आहे। कारण या सगळ्या लोकांचं मत हे या मोदी साहेबांच्या विचारांसाठी अधीन राहील आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आणि नेमळे गाव आणि या पंचक्रोशीतनं चांगलं मताधिक्य आपण सर्वांनी देऊया। येणाऱ्या 7 तारीखला आपण चांगलं मताधिक्य देऊ आणि 4 जूनला त्याचा आपण जल्लोष साजरा करू। मला वाटतं ह्या जल्लोष निमळे गावातून चालू होईल कारण या निमळे गावाची खासियत चांगली आहे। या गावामध्ये अनेक देवदेवता आहेत, प्रत्येक गावामध्ये आहेत, पण या गावातील वैशिष्ट्य वेगळे आहे आणि आपण सर्वांनी जो विश्वास ठेवला आमच्यावरती त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।